आता खाली जवळपास येतील, कारण सहा मतांवरती ते आहेत, खूप मागे पडले आहेत सरप्लस मतून असल्यामुळे. तुला थोडंसं थांबवतो, आणखी एक निकाल समोर येतोय, म्हणजे आकडेवारी तिकडे येते, त्यानुसार पंकजा मुंडेंना मतं मिळाले 26, त्यामुळे पंकजा मुंडे विजयी झाल्यात अशी आताची माहिती आहे. त्यामुळे आधी आपल्याला भाजपच्याच बाजूने तो निकाल गेलेला बघायला मिळाला, पंकजा मुंडे आता जिंकतायत असं दिसतंय. योगेश टिळेकरांना मतं मिळाली 26, पंकजा मुंडेंनाही मतं मिळाले 26, त्यामुळे पंकजा मुंडेही जिंकलेले आहेत अशी आताची माहिती समोर येते. त्यामुळे भाजपच्या बाजूने हे दोन निकाल, परिणय फुके यांचंही आकडेवारी जी आहे ती 26 पर्यंत पोहोचताना बघायला मिळते, त्यामुळे तिघे जण हे 26 आकडेवारीवर आहेत. गणेश ठाकूर आपल्याला आकडेवारी देतील. गणेश, तर परिणय फुके यांना 26 मतं मिळाली आहेत, पंकजा मुंडे यांना फर्स्ट प्रेफरन्सची 26 मतं मिळाली आहेत, योगेश टिळेकर हे 26 तर हे विजय झालेले आहेत. आणि आता एक अपडेट येते, काहीतरी हलचल झालेली आहे इकडे, मला वाटतं जयंत पाटील खाली आहेत आले आहेत असं दिसतंय, किंवा इथं सर्वांनी इथं विजय जल्लोष सुरू केलेला आहे आपण पाहतोय, जल्लोष सुरू झालेला आहे पायऱ्यांवरती, आणि या पायऱ्यांवरती